नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी शर्वरी आणि मी अक्षय जाधव आणि मी तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते युवा उद्योजक कौशल्य शो मध्ये। अरे वा शर्वरी, आज तर तू खूप उत्साहित दिसते। हो, कारण आज विषय माझा आवडीचा आहे। आणि तो आवडीचा विषय काय आहे? आज आपण बोलणार आहोत सस्टेनेबिलिटी म्हणजेच पर्यावरण पूरक होण्याविषयी। यस, अगदी यापेक्षा महत्त्वाचा विषय तर कुठला असू शकत नाही। अर्थात आणि आपण मागच्या एपिसोड्स मध्ये बघितलं होतं की यासाठी कुठलाही ना शॉर्टकट सुद्धा नाहीये। आपल्या सगळ्यांनाच लहान लहान कृतींमधूनच हे सगळं साधता येणार। लहान लहान कृती, जसे की मला पक्क ठरवलं पाहिजे की काही झालं तरी प्लास्टिक खरेदी करणार नाही। बरोबर शर्वरी, हे बोलणं खूप सोपं आहे पण करणं कठीण आहे बरं का? हे बघ अक्षय, आपल्याकडे नेहमीच आपण एक पिशवी ठेवली पाहिजे, प्लास्टिकची नाही, जूट किंवा कॉटनची। हो, पण प्लास्टिकच्या जुन्या वस्तू वापरत असाल तर ठीक आहे, तुम्हाला त्याचा काही ना काहीतरी उपयोग होत असेल, पण नवीन प्लास्टिक घेण्यापासून शक्य तितकं आपण स्वतःला आत्ता दूर ठेवलं पाहिजे। हो नक्कीच, आणि तुम्ही एखाद्या फेरीवाल्याकडून काही विकत घेत असाल तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीला नाकारू शकता। तुम्ही त्यांना हे सांगू शकता की त्यांनी प्लास्टिकची पिशवी दिली नाही पाहिजे। त्यांना विचारा की ते अजूनही प्लास्टिकच्या पिशव्या का वापरत आहेत। म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या स्वस्त असतात म्हणून, ग्राहक ऐकत नाही म्हणून, की आणखी काही कारण आहे? आपण सुद्धा शरीरी विचित्र आहेत ना। म्हणजे आपण जगाला बदलण्याच्या गोष्टी करतो पण फळं आणि भाज्या आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतच पाहिजे का? तर त्या व्यवस्थित राहतील म्हणून। आपण विचार करतो की आणखी एका पिशवीने आता काय फरक पडणार आहे। विचार करा ना की कोट्यावधी लोक असाच विचार करायला लागले तर ही समस्या किती मोठी होईल। आणि आजकालच्या युवा वर्गाला एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरणाविषयी माहिती आहे, त्याविषयी दोन युवकांनी आम्हाला प्रश्न पाठवले। हां, मी विसरून जाईन म्हणून आपण त्यांचे प्रश्न आधीच घेऊयात। नेहमीप्रमाणे आमची प्रश्न मंजुषा सेक्शनमध्ये दिलेले प्रश्न नीट ऐका। यस, पेन आणि वही तयार ठेवा आणि प्रश्न लिहून घ्या आणि त्यांची उत्तरे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आम्हाला पाठवा किंवा येस ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून घ्या आणि त्यावरून तुम्ही आम्हाला उत्तर पाठवू शकता। बरोबर उत्तर देणारे पहिले 300 विद्यार्थी जिंकतील ग्राफिक नॉवेल। आणि आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत। आणि हो मित्रांनो, तुमचे वय जर 18 ते 23 वर्ष वयोगटातील असेल आणि जर तुमच्याकडे पर्यावरणपूरक व्यवसाय कल्पना असेल तर तुम्ही लक्ष देऊन ऐका की कशा प्रकारे तुम्ही तुमची कल्पना व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता। चला तर आता आपण त्या दोन युवकांचे प्रश्न बघूया। हॅलो DIY शो, माझं नाव आतिफ रझा खान आहे, मी पटना येथे राहतो आणि माझे काही प्रश्न आहेत जे मला विचारायचे आहेत। रिसायकलिंग करण्याचे काय काय फायदे आहेत? मी तनिषा कुमारी, मी बाकीपूर गर्ल्स हायस्कूल मध्ये शिकते, मी पटना मध्ये राहते। मी DIY शो वर एक प्रश्न विचारू इच्छिते, मला सांगा प्लास्टिकच्या ऐवजी पॅकेजिंग साठी मी इतर कोणत्या गोष्टी वापरू शकते जे आपल्या पर्यावरणाचं संतुलन राखायला मदत करतील? प्लास्टिक प्रदूषण समस्येवर कशी मात करता येऊ शकेल? उपायांचे काय काय पर्याय उपलब्ध आहेत? जर मला आजच्या तरुणांना उद्योजकते बनवायचं असेल तर मला त्यांच्यात जागरूकता कशी? खूपच छान प्रश्न। खरंय, पुनरुपयोगाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण आपल्या परिसरातील प्लास्टिक आणि रोज तयार होणाऱ्या कचऱ्यापासून मुक्त होऊ शकतो। आणि शर्वरी खरं सांगू का, म्हणजे कोणाला काही समजावून सांगण्याची सर्वात सोपी पद्धत ही असते की ते काम तुम्ही स्वतः प्रत्यक्षात करा। करेक्ट, डू इट युअरसेल्फ, DIY, सो डू इट। आणि पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी अक्षय, मी आजचं ग्राफिक नॉवेल द पेपर वर्क कंपनी वाचवण्याचा सल्ला देते, जेणेकरून तुम्हाला कळेल की प्लास्टिक शिवाय दुसऱ्या कुठल्या वस्तूचा उपयोग तुम्ही करू शकता, तुमचं पुस्तक तुम्ही कसं मिळवू शकता। आमच्या प्रश्न मंजुषा सेगमेंट मध्ये आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ। चला तर मग आमचं पेन आणि वही तयार ठेवा आणि आता सांग अक्षय कोणाची पाळी आहे। प्रश्न मंजुषा, तुम्ही पहिल्या प्रश्नासाठी तयार आहात का? रिसायकलिंग म्हणजे काय? परत एकदा ऐका, रिसायकलिंग म्हणजे काय? पुढील प्रश्न, रिसायकलिंग करण्यासाठी तुम्ही कोट्यावधी लोकांची मनधरणी कशी कराल? पुन्हा ऐका, रिसायकलिंग करण्यासाठी तुम्ही कोट्यावधी लोकांची मनधरणी कशी कराल? आजच्या ग्राफिक नॉवेल मधल्या आपल्या युवा उद्योजिका कोणता व्यवसाय सुरू करतात? मित्रांनो, स्त्रिया उद्योजिका, नेता, टीम बनवणारी आणि व्यवसाय सुरू करणारी होऊ शकतात का? आणि आता शेवटचा प्रश्न, ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे का? तुम्ही या प्रश्नांची उत्तर या नंबरवर नक्की पाठवा किंवा
यस ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही उत्तरे आम्हाला पाठवू शकता. आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही या नंबरवर पाठवू शकता. आणि बरोबर उत्तर देणारे पहिले 300 विद्यार्थी जिंकतील आजचं हे अत्यंत मनोरंजक ग्राफिक नॉवेल. चला तर मग लवकरात लवकर तुमची उत्तरं पाठवा. शरवरी, मला वाटतंय की आपले प्रेक्षक समजले असतील हेच की या उद्योगाने हवामान बदलाच्या समस्येवर कशी मात करता येईल ते. अगदी बरोबर, कारण कोणतीही समस्या ही एक प्रकारची संधी घेऊन येत असते. ती प्रत्येक गोष्ट ज्यामुळे पर्यावरणाचा नाश होतोय त्या प्रत्येक गोष्टीला रोखण्यासाठी व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. आपल्याला बाजारातून वस्तू आणताना त्या ठेवण्यासाठी काही ना काहीतरी लागेलच, बरोबर? प्लास्टिक किंवा आणखीन काहीतरी. एवढंच नाही तर घरात सुद्धा अगदी वस्तू ठेवायला डब्बे लागतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आता आपण ओरॅकल या संस्थेत काम करणाऱ्या काही खास व्यक्तींना भेटणार आहोत जे आपल्याला विविध विषयांसंबंधी फार उपयुक्त अशा टिप्स देणार आहेत ज्या प्रत्येक व्यावसायिकाला माहीत असायला पाहिजेत. चला तर मग पाहूया. नमस्कार, मी दीपा देसाई ओरॅकल या कंपनीमध्ये मुंबई येथे कामाला आहे. मी आज तुमच्याशी सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर थोडे बोलणार आहे. आज सारे जग प्रगतीपथावर चालले आहे. आपले जीवन सुलभ सुखकर व्हावे म्हणून सर्वांचीच झडपड चालू असते. पण विकासाच्या मार्गावर चालताना जी साधने आपण वापरतो ती नैसर्गिक किंवा सेंद्रिय असावीत याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. याच विचारसरणीला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात, जो आज एक मोठा जागतिक चर्चेचा किंवा चळवळीचा विषय बनला आहे. पर्यावरण संरक्षण हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा महत्त्वाचा घटक आहे, पण आजवर मानवाने त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे आणि गेल्या 50 ते 100 वर्षात निसर्गाला खूप हानी पोहोचवली आहे. वाढते जागतिक तापमान म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग, कुठे पूर तर कुठे दुष्काळ तर कुठे सुनामी, या स्वरूपाने सृष्टीने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. तुम्हाला माहिती आहे दरवर्षी अनुमाने 1.25 ते 2.5 लाख दशलक्ष टन प्लास्टिक आपल्या महासागरांमध्ये नद्यांद्वारे वाहून येते. द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच म्हणजेच प्रशांत महासागरामध्ये साठलेला कचऱ्यांचा मैलोन मैल लांब पट्टा, ह्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्लास्टिकचा समावेश आहे. ह्यामुळे विषारी रासायने पाण्यात तर मिसळली जातातच, पण तेच दूषित पाणी जलचर आणि त्याद्वारे माणसाच्या पोटात पोहोचते. म्हणूनच या गार्बेज पॅचला साफ करण्याची मोठी मोहीम 2019 साली मोठ्या पातळीवर सुरू झाली. एक जागरूक नागरिक म्हणून आपण सुद्धा काही नियम पाळले पाहिजेत. आजपासून प्रत्येकाने कागदी किंवा कापडी पिशवीतूनच सामान आणायचे. जे सामान आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीतून मिळते म्हणजे तेल, तूप यासारखे तरल पदार्थ, त्या पिशव्या कचऱ्यात न टाकता रिसायकल करण्यासाठी रद्दीवाल्याकडे द्याव्यात. प्लास्टिक स्ट्रॉज, कप, चमचे, स्टायरोफोम कप्स, प्लेट्स इत्यादीचा वापर पूर्णपणे बंद करायचा. हे नियम आपण तर पाळायचेच, पण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील पाळण्यास प्रेरित करायचे. प्लास्टिकचा सुसाट वापर सुरू होण्यापूर्वी आपण सर्व हेच तर करत होतो, त्यामुळे यात काहीच कठीण नाही. आज मी तुमच्याशी झोपेचे महत्त्व आणि झोपेच्या अभावाचे दुष्परिणाम याविषयी थोडेसे बोलणार आहे. तर झोपेचा अभाव म्हणजे नक्की काय? US मधील नॅशनल स्लीप फाउंडेशन या संस्थेच्या संशोधनाप्रमाणे 13 ते 19 म्हणजे टीनेजर्स या वयोगटासाठी साधारणपणे 7 ते 10 तासांची झोप ही गरजेची असते. झोपेत शरीररूपी आपले हे यंत्र स्वतःला ऑटोमॅटिकली रिपेअर करते आणि अंगात तरतरी आणि चैतन्य निर्माण करते. आता आपण झोपेच्या अभावामागील कारणांकडे बघूया. नार्कोलेप्सी आणि इन्सोमनिया हे 2 झोपेचे आजार आहेत. एकात माणसाला अधूनमधून झोपेचे अटॅक्स येतात, एका वेळेस सलग शांत अशी झोप लागत नाही, तर इन्सोमनियामध्ये माणसाला झोपच येत नाही. या 2 आजारांव्यतिरिक्त ऑफिसच्या विचित्र वेळा, रात्रपाळी, घरातील लहान मुले, आजारी व्यक्ती, नाक सतत चोंडलेले असणे किंवा घोरणे आणि मॉडर्न लाईफस्टाईल म्हणजे मोबाईलवर चॅटिंग आणि उशिरापर्यंत चित्रपट किंवा वेबसिरीज पाहत बसणे अशी मुख्य कारणं आहेत. पण या आपल्या सवयींमुळे किंवा झोपेच्या अभावामुळे नकळत आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात हे ठाऊक आहे का तुम्हाला? संशोधन सांगते की वारंवार झोप नीट न झाल्यामुळे मेंदूवर, हृदयावर आणि त्वचेवर दुष्परिणाम होतात. आपली स्मरणशक्ती कमी होते, रक्तदाब वाढतो, हार्ट अटॅकची शक्यता वाढते.
आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, मधुमेह होण्याची शक्यता वाढते, जागून वेळी अवेळी खाल्ल्यामुळे पचनाचे त्रास होतात, वजन वाढते, नैराश्य येते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झोपेचा अभाव हे अन्नाच्या अभावापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक असते आणि अवेळी मृत्यूचे कारण ठरू शकते. म्हणजेच नाण्याची दुसरी बाजू पाहिले तर योग्य आणि आवश्यक तेवढी झोप घेतली तर आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. चला तर मग आजपासून वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे हा एक साधा सोपा नियम पाळण्याचा निर्णय करूयात. पुढच्या वेळी भेटूया एक दुसरा विषय घेऊन, तोवर काळजी घ्या. धन्यवाद. सध्या तर मित्रांनो अशी अवस्था आहे की इथे इथे सगळीकडे प्लास्टिकच प्लास्टिक आहे. ते इतकं जास्त आहे ना शरीरावर की कळतच नाही की याला सुधारण्याची सुरुवात कुठून करावी. आता हे बघ, म्हणजे कधी कधी शंका येते की मी तर रिसायकल करत आहे अगं, पण माझे मित्र तर अक्षरशः प्लॅस्टिक जाळत आहे, तर मग या सगळ्यांचा फायदा काय? म्हणजे तुम्हाला सुद्धा असे अनेक प्रश्न पडत असतील ना, हो ना? यासाठी आणि जगाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी ना अक्षय, सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि हा फक्त एकच मार्ग नाही आहे पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा. फक्त प्लास्टिकला पर्याय शोधून काही होणार नाही. त्यासाठी सेंद्रिय शेती करावी लागेल, सेंद्रिय अन्न खावं लागेल, डिझेलच्या गाड्यांमधून प्रवास करणं टाळायला पाहिजे. हे बा मित्रांनो, यात शंकाच नाही की समस्या मोठीच आहे, पण ते म्हणतात ना अभी दिल्ली दूर आहे, पण तरीही इच्छा असते तिथे मार्ग असतोच. चला याच गोष्टीवर तुमची भेट बंगळूरच्या स्मिता कामाची घालून देतो, ज्या घरीच नैसर्गिक बायो क्लिन्झर्स बनवतात. सुरुवातीला जेव्हा मी माझ्या कामाची सुरुवात केली तेव्हा मी फक्त हेच बघत होते की काय टिकू शकतं. प्राणपूर्णासाठी आम्ही कच्चा माल बघत होतो आणि ह्याला रोजच्या जगण्यात कसा आणू शकतो. मग मी ह्या गोष्टीवर विचार केला आणि मला जाणवलं की कच्चा माल वापरण्यावर भर देऊन त्याचनुसार उत्पादनात वाढ केली पाहिजे. आज साबण, तेल आणि ॲसिड यांच्या अतिरेकी वापरामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्याचं नुकसान होतं. जैव उत्प्रेरक एक चांगला पर्याय आहे कारण फळांची टरफळे टाकाऊ असतात आणि ती खत होण्याच्या प्रक्रियेला मंदावतात. ह्यामुळे कीटनाशक म्हणून तो एक खूप चांगला पर्याय ठरतो. पुढे आम्ही साबणाबरोबर याचं मिश्रण करायला सुरू केली जेणेकरून डिटर्जंट आणि इतर उत्पादनांच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकेल. जैव उत्प्रेरक गुळ आणि संत्र्यांच्या टरफळापासून बनवलं जातं आणि त्यांनाच आपण प्रभावी सूक्ष्मजीव असं म्हणतो. हे सगळं आम्ही परत आणतोय कारण ह्यामुळे कुठल्याही प्रकारच्या रोगजंतूंच्या प्रसाराला आळा बसतो. अक्षय, अरे किती इन्स्पायरिंग गोष्ट होती ही. खरंच ना? तर जसं आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपलं लक्ष गाठण्याचे खूप मार्ग आहेत. आपण सगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतो, नोकऱ्या निर्माण करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवू शकतो. आता हे बघा, आपल्या युवा मित्रमैत्रिणींकडे सुद्धा एवढ्या प्रकारचे ग्राफिक नॉवेल, ॲडव्हेंचर स्टोरीज आहेत ज्या ते वाचू शकतात आणि आपलं भविष्य घडवू शकतात. यस, खरंच आपण ना हे स्वतः ठरवू शकतो की आपल्याला अमुक एक रोमांचक काम करायचं आहे आणि अपेक्षित बदल घडवायचा आहे. गेट अ प्लॅन सिरीजमध्ये 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 26 पेक्षा जास्त कौशल्य आधारित ग्राफिक नॉवेल्स आहेत, ज्यात सस्टेनेबल एंटरप्राईज ॲडव्हेंचर्स म्हणजेच पर्यावरणपूरक व्यवसाय ॲडव्हेंचर्सची माहिती सांगतात. तुम्ही कुठल्याही इयत्तेत असलात तरी तुम्ही कुठलीही गोष्ट वाचू शकतात. अगदी बरोबर. तुमच्या विद्यालयामध्ये 30 ग्राफिक नॉवेल्स येतील. तुम्हाला ज्या विषयाची आवड असेल त्याविषयी वाचा आणि आपलं भविष्य घडवा. तुम्ही हवं तर मधमाशी पालन करून मधाची कंपनी सुरू करू शकता, सेंद्रिय भाज्या वितरण सेवा सुरू करू शकता. एवढंच करा की बस आणि गाड्यांमधून होणारं कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी पर्याय शोधा आणि तुमचा पर्यावरणपूरक व्यवसाय तयार. शर्वरी, यात ना खूपच संधी आहेत. म्हणजे तुम्ही कोडिंग विषयीची माहिती घेऊन बघू शकता की त्यात कुठल्या कुठल्या संधी आहेत. तुम्ही कोडिंग सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सुद्धा शिकू शकता. ग्राफिक नॉवेलमुळे तुम्हाला त्या सर्व रोमांचक संधीविषयी समजेल ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. त्या संधी ज्या आजच्या काळात सहज शक्य आहेत, जसे की महिला पोलीस बनणं, क्रीडा प्रशिक्षक बनणं आणि स्वतःचा सॅनिटरी पॅड्सचा व्यवसाय सुरू करणं. प्रिय मित्र मैत्रिणींनो, तुम्ही या गोष्टींच्या माध्यमातून या युवा मुलींकडून खूप काही शिकू शकता.
आणि गेट अ प्लॅनची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे? या सांगितलेल्या गोष्टीविषयी तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल ना, तर त्यावरचा प्रोजेक्ट बनवताना तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल. आता यात तुम्हाला चार चार लोकांचा ग्रुप करायचा आहे आणि वर्गाच्या बाहेर पडायचं आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण झाल्यावर तो आपल्या शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना दाखवायचा आहे. किंवा तुम्ही तो गोईंग टू स्कूलचे नंबर्स व्हॉट्सअप किंवा यस ॲपच्या माध्यमातून आमच्या लेखक आणि डिझायनर्सकडे सुद्धा पाठवू शकता. मस्त आहे ना? आमचे विद्यार्थी तर त्यांना पाहिजे ती कथा निवडतीलच. आपली कथा काय आहे विचारण्यासाठी खूप खूप थँक्यू. माझी आजची आवडती कथा आहे पेपरवर्क कंपनी, जी काव्याच्या कामाने प्रेरणा घेऊन तयार केली आहे. काव्या कोणी सांग? कोण? काव्या एक उद्योजिका आहे जी बँगलोरमध्ये असते आणि स्वतःचा कागद निर्माण करण्याचा व्यवसाय करते. आणि या कागद बनवण्याच्या व्यवसायामध्ये ती लाकूड वापरत नाही. काय सांगतेस, म्हणजे माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे चल मग एक काम करू, नॉवेल वाचण्याआधी आपण तिची गोष्टच पाहूया. तुम्हाला कागदावर काहीतरी लिहायचंय किंवा काहीतरी प्रिंट करायचंय तर तुम्हाला त्यासाठी झाड कापावं लागणार. ही गोष्ट झाडांसाठी अत्यंत क्रूर आहे. ब्लू कॅट आमच्या ह्या कंपनीद्वारे लोकांना आम्ही नेमकं हेच सांगायचा प्रयत्न करतोय की कागद बनवण्यासाठी झाड कापण्याची गरज नाही. ब्लू कॅट कंपनीमध्ये कागद बनवण्यासाठी जी सामग्री वापरली जाते त्या सगळ्या गोष्टी टाकाऊ असतात. इथे झाडांचा बिलकुल वापर केला जात नाही आणि आमच्या इथे उत्पादन कचरा सुद्धा तयार होत नाही. जेव्हा तुम्ही कागदाची शीट बनवत असता तेव्हा तुम्हाला फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते, एक म्हणजे लगदा आणि दुसरं म्हणजे पाणी. ह्या कागदाच्या शीटमध्ये एक कपडा असतो आणि जेव्हा तुम्ही कपडा टाकता त्यानंतर तुम्हाला कागदाची काउचिंग करून घ्यावी लागते. ह्या प्रक्रियेत तुम्हाला त्या मोळला घट्ट पकडून ठेवायचं असतं आणि कागदाला खाली दाबायचं असतं. शेवटी जेव्हा तुम्ही शीट सोडता तेव्हा पेपर तुमच्या समोर असतो. तोच कागद घेऊन प्रेसमध्ये टाका जेणेकरून त्यातलं पाणी निघेल आणि तो कागद वाळेल. पेपर प्रेसमध्ये टाकून दाबून घेतो आणि त्यानंतर प्रत्येक पेपर वर ठेवून त्याला वाळवतो. कागद वाळायला साधारणपणे 2 दिवस लागतात. वाव यार, हे तर खूपच छान आहे. म्हणजे शरूरी, मला तर माहितीच नव्हतं की इतक्या वेगवेगळ्या कचऱ्यांपासून, म्हणजे केळ्यांच्या सालींपासून, एवढंच नाही तर कारखान्यात उरलेल्या कपड्यांपासून कागद बनवला जाऊ शकतो. हो, आणि या व्यवसायाची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये तुला अक्षय? हा व्यवसाय घरी सुद्धा केला जाऊ शकतो आणि अगदी कमी स्तरावर, एकदम कमी भांडवलात, म्हणजे कमी पैशांमध्ये आणि एकदम छोट्याशा जागेमध्ये. क्या बात आहे खरंच. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कागद बनवून ते विकायला सुरुवात कराल ना तेव्हा हा व्यवसाय मोठ्या स्तरावर घेऊन जाता येऊ शकतो. खरंच अगदी बरोबर. चला बघूया आमच्या नॉवेल मधल्या व्यक्तिरेखांची रोमांचक गोष्ट. प्लास्टिक कमी करण्यासाठी मी सुरू केली एक पेपर कंपनी. नाही, प्लास्टिकची पिशवी नका देऊ, कागदाची पिशवी हवी आहे. मला प्लास्टिक पिशवी नको आहे, तुम्ही कागदाची पिशवी द्या. हे पहा विनीता, आपण दोघी मिळून या पेपर रिसायकलिंग बिझनेसला सोसायटीची हेल्प करण्यासोबतच प्रॉफिटेबल सुद्धा बनवू शकतो. मग सुरू करूया. सर्वजण मला फोरसाइटेड म्हणतात. आता सुद्धा जेव्हा मी हा बिझनेस करीत आहे. हो ना, कारण मोठी स्वप्न फक्त मोठ्या डोळ्यांमध्येच असतात. कांजी, ही जागा पल्यूट करून तू आपल्याच मुलीचं फ्युचर बिघडवत आहेस. तुझे हे प्लास्टिक फ्री प्रॉडक्ट्स त्यांची खरी जागा कचऱ्यातच आहे. आता आपल्याला कागदाच्या डिमांडला पूर्ण करावं लागेल. ट्री फ्री पेपरला हो बोला, प्लास्टिकला नो नो आणि क्लीन स्ट्रीट्सला म्हणा अभिनंदन. नव्या चॅलेंजेसला घाबरू नका, सोल्युशन्स तुमच्या आसपासच असतात. नीट पहा, आपल्या फ्रेंड सोबत आयडिया शेअर करा. खूप छान. याला म्हणतात एक आदर्श पर्यावरण पूरक उद्योग. हे सगळे लोक आपल्या नाईकेला दूरदर्शी म्हणतात ते अगदी खरं. आणि शर्वरी, हे कांची सारखे लोक आहे ना, हे तर आपल्या अवतीभोवती खूप भेटतील.
म्हणजे जे प्रदूषण करण्यापूर्वी हा विचारच करीत नाही की ते आपल्या येणाऱ्या पिढीचे म्हणजे भवितव्य अंधकारमय करीत आहेत, है ना। आणि यासोबतच आपल्याला हे सुद्धा बघावं लागणार आहे की आपल्या कथेतल्या नायकांनी त्यांच्या मित्राच्या दबावाखाली आले नाहीत अजिबात, त्यांच्या नकारात्मक विचारांना आणि स्वभावाला ते बळी पडले नाहीत। हे तर आपण सर्वांसाठी, खास करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक कौशल्य आहे आणि एक धडा आहे। तर माझ्या देशाच्या युवक आणि युवतींनो, कागद आणि वही हातात घ्या आणि सुरू करा। तुमच्या मनात जर काही शंका आली किंवा प्रश्न असतील तर ते बिनधास्त आम्हाला दिलेल्या या नंबरवरती कॉल करून विचारा। आणि हो, जर हा प्रोजेक्ट करताना तुम्हाला वाटलं की यावर एक खूप चांगला व्यवसाय करू शकतो आपण, किंवा तुम्हाला आणखी काही पर्यावरणपूरक उद्योगाची आयडिया सुचली जो उद्योग तुम्ही तुमच्या विभागात स्थापित करून रोजगार निर्माण करू शकतात, आणि जर तुम्ही 18 ते 23 वर्ष वयोगटातले आहात आणि एक युवती आहात, तर कृपा करून आम्हाला एक व्हिडिओ करून तो आमच्या नंबरवर व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजेच पीच करा, म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीचा निधी जिंकण्याची संधी मिळेल। भविष्यात कदाचित असं होऊ शकतं की लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून या शोमध्ये आम्ही तुमचीच गोष्ट सांगू, असा दिवस आला तर आम्हाला खूप आनंद होईल। एक सांगू का अक्षय, तुला मानावं लागेल, तुझी अँकरिंग स्किल जरा सुधारतीये सकाळपासून। धन्यवाद, गरीबाच्या स्तुतीबद्दल धन्यवाद। चल तुला एक संधी देते, पुढच्या एपिसोडचा विषय हा तू ठर। यस, नक्कीच। आणि हो, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता। जर तुमचे वय 18 ते 23 वर्ष वयोगटातील आहे आणि जर तुम्ही व्यवसाय कल्पना किंवा या विषयांसंबंधी काही प्रश्न असतील तर ते या नंबरवर व्हिडिओ व्हॉट्सअप करा। आपलं नाव, नंबर आणि पत्ता द्यायला विसरू नका। आणखी काहीही प्रश्न असला तर ते सुद्धा पाठवून द्या। तुम्ही आमचं ऍप सुद्धा डाउनलोड करून त्याच्याद्वारे सुद्धा प्रश्न पाठवू शकता। आणि मित्रांनो, आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याची। मी शर्वरी, मी अक्षय जाधव, आणि आम्हाला आता आज्ञा द्या, आपण लवकरच भेटूया युवा उद्योजक कौशल्य शो मध्ये।